खांदा कॉलनी येथील महामार्गावरील पूल वाहतुकीला खुला झाल्याने या भागातील नागरिकांचा त्रास कमी होईल अशी खात्री माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केली. खांदेश्वर तलाव ते फळसपे फाटा या भागात सतत वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या 3 किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी शासनाकडे पाठपुरावा केल्याने 39 कोटी रुपयांचे काम मंजूर करण्यात आले. खांदा कॉलनी येथील महामार्गावरील पुलाचे उद्घाटन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांनी खांदेश्वर तलाव ते फळसपे फाटा या रस्त्याचे चौपदरीकरणाच्या कामासाठी सतत शासनाकडे पाठपुरावा केल्याने हे काम पूर्ण झाले, त्यामुळे खांदा कॉलनीतील नागरिकांचा त्रास कमी होईल आणि वाहन चालकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती अध्यक्ष मनोहर म्हात्रे, प्रभाग अध्यक्ष एकनाथ गायकवाड, नगरसेवक संजय भोपी आणि नगरसेविका सीताताई पाटील आणि कार्यकर्ते उपस्थित होते. रायगड माझ्यासाठी नितीन देशमुख, पनवेल. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.